रॉयल कळंबोली संघानं रणजित कट्टेपाटील संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण मागील सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचा एक निर्णय घेतला गेला या पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्क कमालीचं टायमिंग आहे आणि काय कलात्मकता या फटक्यामध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी षटकार टाइमिंग या ठिकाणी पहा आज श्रीकृष्णाची गीते दही कालाची गीते खराडी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आपण दही उत्सव साजरा करणार आहोत आणि मुंबई महाराष्ट्रामधला हा सर्वाधिक मोठा सण म्हणून ओळखला जातो आणि खास करून मुंबई नवी मुंबई परिसरातून अनेक गोविंदा पथकं निघतात आणि उंच उंच मानवी मनोरे रचत असताना विक्रमी दहीहंडे पथकं आपल्याला पाहायला मिळतात काही अशी गोविंद पथक आहेत जी विदेशातून देखील या उत्सवासाठी भारतामध्ये दाखल होतात महाराष्ट्रामध्ये दाखल होतात आणि गतवर्षी जर पाहिलं तर स्पेननं दहा थरांचा मानवी मनोरा रचून चॅलेंज केलं आणि आय थिंक जय जवान गोविंदा पथक त्यांना देखील दहा मानवी मनोरे रचून त्या चॅलेंजला ॲक्सेप्ट देखील केलं आणि एकंदर जर पाहिलं तर मनोऱ्याची जी उंची होती या उंची अन्वये जय uh, जवान पथकाचा जो uh, होता हा सर्वात उंच मानला गेला आणि त्यांना पहिला क्रमांक दिला गेला येस या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर मेगा फायनल आहे आणि प्रेशर आहे सनी आय थिंक हॅपी सिंग स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात छोट्या छोट्या ज्या एजेस असतात ना त्या एजेस मिस होऊ नये म्हणून कदाचित पंचांकडून ही सूचना येते परंतु ज्यावेळेला मान्यवर मंचावरती असतात ज्यावेळेला इतक्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक सामना एन्जॉय करत असतात मेगा फायनलचा सा सामना असतो त्यावेळेला ॲज अ समालोचक म्हणून स्वतःला रोखणं हे देखील थोडंसं कठीण असतं नक्कीच आपण प्रयत्न करूया की ज्यावेळेला चेड्डू बॅटच्या जवळपास असेल त्यावेळेला समालोचन होणार नाही याची दक्षता मात्र आपण घेऊया राहुल बोईल खूप चांगलं कमबॅक करतो आहे यावेळेला स्ट्रायकिंग एंडला सुभास्करे जोरकास फटका लगावण्याचा प्रयत्न थोडासा आउट ऑफ रीच चेटू ठेवला आहे राहुल बोईरचा जर आपण विचार केला ना तर गुणवत्ता था ठासून भरलेले या गोलंदाजामध्ये अगदी आमदार चषकाचा सोहळा देखील आपण याच मैदानावरती पाहिला आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र काय कमालीची कामगिरी केली तेव्हापासून राहुल भोईलला एक वेगळी ओळख निर्माण झाली आज जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट रोडपाली संघाकडून खेळतो आणि त्याच्या विरोधामध्ये खेळणारा जो सुहास करे आहे याच मैदानावरतून जवळपास लाख रुपयाची टू व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आणि तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील तावीत बनलेला हा खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे माहिती मिळाली की शनिवार ती सातारा या ठिकाणी हा स्पर्धेसाठी होता आज सकाळी चार वाजता तो कळंबोलीमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन आला आणि आज आपल्याला तो मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय म्हणजे मोठे बंधू त्यांचे आपल्या समेत या ठिकाणी गेले गेलेत आणि ते देखील दुजोरा देत आहेत की होय काल सांगली या ठिकाणी होता आणि आज कळंबोलीमध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी ते हे केवळ शक्य होतं ते तुमच्या क्रिकेटबद्दल असणाऱ्या प्रेमाखातर आणि तुमच्या क्रिकेटबद्दल असणाऱ्या जी आत्मीयता आहे तुमची ते हे सर्व काही तुम्हाला मैदानावरती करावं आणतं यावेळेला आडव्या बॅटनं चेडू खेळण्याचा प्रयत्न जखमी शेर असं म्हटलं जातं की वाघ ज्यावेळेला जखमी असतो त्यावेळेला तो आणखीनच खुकार असतो आणखीनच आक्रमक असतो सनी सिंगचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये थोडासा इंजर्ड झाला होता थोडीशी चमक त्याच्या पायामध्ये भरली होती आणि त्यानंतर मात्र रनर्सह तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय परंतु काय कंबालीचा खेळ केला मागील सामन्यामध्ये देखील निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून आलेल्या सोळा चेडूमधल्या तीस धावा त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराला देखील सन्मानित केलं गेलं राहुल राहुलचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी षटकार आल्यानंतर राहुलनं फ्लिक ऑफ द रिस्क आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर कमालीचं कमबॅक याही वेळेला मोठा फडका खेड्याचा मानसुवास करे थोडंसं रोखावं लागेल ला, स्वतःचा नफ्च मात्र तुम्हाला कंट्रोल करावे लागतील चार षटकांची ही लढत आहे हे विसरता कामा नये कारण यानंतर संतोष गोस्वामीचं येणं मैदानावरती बाकी आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर इथे मात्र सनी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो चला थोडंसं स्पीडअप करा चार षटकं चार गोलंदाज सेकंड इनिंगमध्ये बॅड लाईटचा इफेक्ट जाणवणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि रॉयल संघ आपण थोडंसं स्पीडअप करा कारण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करायची नॉन स्ट्रायकिंग एंडचे ज्या विकेट्स आहेत त्या थोड्याशा लाईन अप करायचे येस थँक्यू एकूणच विचार केला तर धावा धाव फलकावरती योगेश वाघ आमचे साथी स्कोर माहिती देत आहेत पहिल्या दशक धाव फलकावरती येते दहा धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीमध्ये प्रभात अंबोरे प्रभात अंबोरे निंबोडेच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहिलं परंतु इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आहे अँड डिलिवर्ड पद्धतीचा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क सहा दाबांसाठी षटकार मात्र सनी सिंग अगदी निर्णायक क्षणाला मी मगाशी देखील म्हटलं की एखादा खेळाडू ज्यावेळेला जखमी असतो ना त्यावेळेला तो आणखीनच आक्रमक असतो अगदी अनिल कुंबळेचं उदाहरण आपल्याला देता येईल अनिल कुंबळे हेड इंजरी झाल्यानंतर देखील डोक्याला पट्टी बांधून त्यांना गोलंदाजी केली होती आणि त्या सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांना ही चमकदार कामगिरी करत असताना संघाच्या विजयाचा शिल्पकार देखील ठरला होता यावेळेला आऊटसाईड द ऑफ ऑपस्टमचा चेंडू होता कंबालीचा टायमिंग आहे जबरदस्त फटका नक्की पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाडार होत वाय डी सीमा रेषेच्या पलीकडे आहेत या सहा थाबा षटकराच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय बावीस धावा धाव फलकावरती आल्यात आणि आता मात्र दबाव तंत्राचा वापर सिलिबिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्रक्षक तैनात केला गेलाय परंतु सरी सिंग फारसा फरक पडणार नाही आहे इथे दिनेश भोईरा चेडू जज करतायत अतिशय वेगानं चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न होता परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे तितकं सोपं जितकं सोपं आपल्याला या ठिकाणाहून वाटतं ना तितकं सोपं हा खेळ नाही आहे कारण घसरण असते शरीराचं समतोल राखावं लागतं त्या ठिकाणी ओलसरपडा असतो चिखल असतो त्यामध्ये स्वतःच्या शरीराचा समतोल राखत असताना झेल पकडणं चेंडू पकडणं त्यानंतर ते योग्य दिशेनं फेकणं हे सर्व काही तुम्हाला करावं लागतं परंतु आज या खेळाडूनं सनत जयसूर्याची आठवण करून दिली आहे केवळ फ्लिक ऑफ द रिस्क आणि चेंडू आउट ऑफ द पार्क सहासाठी सुवास करे ब्रँडेड षटकार स सुहासकर नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय यावेळेला संधी निर्माण केली आहे पाहूया क्षेत्रक्षक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि इथून मात्र चूक होणार नाहीये इनसाइड आउटचा फटका फटका फसलाय प्रत्युत्तर मात्र दिलाय गोलंदाजानं महत्वाची विकेट सुहासकरे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन तर एकूणच धावा धावफलकावरती एकोणतीस दोन एक गडी बाद एकोणतीस ही धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे या ठिकाणी आदरणीय संजयजी सरगर साहेब युवा कळंबोली युवा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे तर मी सरगर साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये देखील साहेबांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली आणि आणखीन एक युवा चेहरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टम्पचा चेडू होता स्लॅश करण्याचा प्रयत्न पंचांचा अव्वांतर चेडूचा इशारा होतोय या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेले तुषारबाऊ जाधव असतील जियाऊल ह करतात जाफला असतील त्यांचे संपूर्ण सहकारी असतील आमचे मामूड असतील त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारांना यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेडू होता फ्रंट फुट पुल आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी संतोष गोस्वामीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार षटकार तर शेवटच्या चेंडूवरती मात्र संतोष गोस्वामीच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे टेनिस बॉल क्रिकेट असो पावसाळी रबर बॉल क्रिकेट असो किंबहुना लेदरचं लेदरचा क्रिकेट असो या खेळाडूंना मात्र कळंबोलीला एक वेगळा नावलौकिक मिळवून दिला आहे यावर्षी झालेल्या टाईमशिल्ड लेदर बॉल क्रिकेटच्या एफ डिव्हिजनमध्ये त्या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून या खेळाडूची नक्कीच निवड झाली होती लेदर बॉल क्रिकेट चं प्रशिक्षण तो याच मैदानावरती असणाऱ्या एजे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून घेतो आणि कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये रायगडचं महाराष्ट्राचं कारण रायगडच्या संघामध्ये देखील या खेळाडूची निवड झाली आहे लेदरबॉलचा जो संघ आहे रायगडचा मुंबईच्या बऱ्याचशा क्लबकडून देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो आणि कदाचित जर का त्याचा खेळाचा जो स्तर आहे वाढत राहिला तर येणाऱ्या कालावधीमध्ये आय पी एल मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतो आपण अपेक्षा करूया की या खेळाडूचा जो खेळ आहे तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो त्याच्याकडून चांगल्यातला चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळो यावेळेला टप्प्याचा चेडो तर आफ ट्रॅकर ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाही आहे सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोचलाय धावा धाव फलकावरती थर्टी सेव्हन सदतीस धावा षटक क्रमांक तिसरं मैदानावरती सुरू असताना संतोष मदने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडूंना देखील प्रभावित आहे मागील सामन्याचा विचार केला तर तीन चेडू तेरा धावांची गरज होती शेवटचा एका चेडूमध्ये पाच धावांची गरज होती आणि या फलंदाजाच्या बॅटमधून मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला अक्षरशः जे स्वप्न पाहिलं होतं परेश इलेव्हन संघानं त्या स्वप्नांचा चक्का चूर होताना आपण या फलंदाजाच्या बॅटमधून आलेल्या त्या षटकारानं पाहिलं ओ यावेळेला लेनचा चेडू आता लाऊड अपील आहे यॉर्क लेनचा हा चेंडू इथे मात्र घाई थोडीशी अक्षय सरोदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते लेखबाईचा इशारा शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे त्यानंतर मात्र चोरटी धाव या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाते धावा येणं गरजेचं आहे ज्या अनुषंगानं तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला आहे सेमीफायनलमध्ये हा निर्णय तुमच्या माती पडला परंतु इथे हा निर्णय कारण मेगा फायनलच्या लढतीमध्ये प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्रक्षणासाठी आमंत्रित करणं हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय होता परंतु आत्तापर्यंत अडतीस जावा धाव फलकावरती आल्यात आणि हा जो घेतला गेलेला निर्णय तो निर्णय कशा पद्धतीनं योग्य आहे कारण निर्णय कोणताही चुकीचा नसतो फक्त तुम्हाला तो सिद्ध करता आला पाहिजे आणि यावेळेला स्ट्रेच केलाय स्वतःला काय कंबालीचा टायमिंग आहे गुडघ्याला जखम आहे परंतु हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाही आहे सनी सिंगच्या बॅटवरून येतोय आणखीन एक बिगीट षटकार तर या ठिकाणी सनी सिंग द मॅन इन फॉर्म काय या खेळाडूला म्हटलं जातं जर्सी क्रमांक सतरा यावेळेला थोडासा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता फिरकी टाकण्याचा प्रयत्न चेटूवरचं नियंत्रण मात्र हरवलं इट्स अ नो बॉल भीमर चेडू संबोधला जाईल ज्या ज्या वेळेला चेडू कमरेच्या उंचीच्या वर असेल त्यावेळेला तो चेडू भीमर संबोधला जाईल तर वॉर्नआउट केलं जातं या ठिकाणी गोलंदाजाला आणि इथून पुढे जर का बीमर चेंडू आला म्हणजे कमरेच्या उंचीच्या वर फुलटा चेंडू आला तर मात्र गोलंदाजाला इथून पुढे गोलंदाजी करता येणार नाही संतोष मधने थोडासा मानसिक दडपणाखाली आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतो एकूणच धाबांचा विचार केला फॉर्टी सिक्स रन्स ऑन द स्कोर से कार्ड सेहेचाळीस धाबा धाव फलकाभार आहेत षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावर सुरू असताना ज्यावला जावला थोडंसं बेझी शेड्युल आहे आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेडू होता बेट अँड वॉचचं क्रिकेट प या प्रकारचे चेडू तुम्हाला पिक करता येणं गरजेचं आहे इथे मात्र थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचलला आहे एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं या दोन धावेनं ना संघाचे एकूण धावा संख्या धाव फलकावरती फॉर्टी एट रन्स ऑन द स्कोर कार्ड अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत संतोष गोस्वामी ऑन अ स्ट्राईक तीन चेंडू आठ धावांचं योगदान आतापर्यंत या इनिंगमध्ये तर सनी सिंगच्या बॅटमधून मात्र सात चेंडूमध्ये तब्बल तीनशे चौदाच्या स्ट्राईक रेट तीन षटकार आणि बावीस धावांचं योगदान राहिलंय यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू उडवायचा होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये संतोष मदने लगातार वेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये करत असताना आणि हा एक असा गोलंदाज आहे की जो सिच्युएशन कोणत्याही प्रकारचे असो आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास ठेवणारा गोलंदाज आहे यावेळेला डीप टू द क्रीज जाण्याचा प्रयत्न बॅकफुटला पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केला एक धाव घेतला दुसऱ्या धाव्यासाठी डेंजर एनकडे आहे संतोष परंतु रिस्क आहे तिथे रिवॉर्ड आहे आणि त्याचा रिवॉर्ड मात्र मिळतो आहे की दोन धावा असायला होत्या त्या ठिकाणी तीन धावा धाव फलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या तीन धावेनं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे तब्बल एक्कावन्न धावा धावफलकावरती फलकावरती लागत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटीलला टी जी किंग्स इलेव्हन संघाच्या तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन गोलंदाज साकीब आउट द द स्टंपचा चेडू होता स्क्वायरच्या क्षेत्रामध्ये चेडू खेळला एक्स्ट्रा कव्हर रिझरमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक विराज खानावकर जोपर्यंत चेडूवर येतील तोपर्यंत मात्र परेशन त्या ठिकाणी चेंडू गॅदर केलाय कव्हर केलाय सिंगल ला डबल डबलमध्ये कन्व्हर्ट केला जातोय दोन धावेनं संघ जाऊन पोचलाय त्रेपन्न धावा धाव फलकावरती आल्या चार षटकांची लढत आहे मागच्या सामन्यामध्ये रॉयल संघानं चौसष्ट धावांचा तर या दरम्यान अखिल खान साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाग पण आपल्याला पाहायला मिळत आहे तर वेलकम सर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आदरिया गोपाळशेठ भगत साहेब देखील या स्पर्धांचा मनमोहात आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर संजयजी सरगर साहेब देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेले आहेत आणि इथे मात्र स्वागत आहे गोलंदाजाचं सरळ समोरच्या दिशेनं चेंडू खेळला आहे सीमा रेषेच्या पलीकडे षटकार सहा धावा फलंदाज संतोष गोस्वामीच्या बॅटमधून पण तितकं सोपं नसतं जितका सोपं हा फटका पाहण्यासाठी आहे जितका सुंदर हा फटका पाहण्यासाठी आहे ना तितका हा फटका मात्र प्रत्यक्षात एक्झिक्यूट करणं सोपी गोष्ट नाही आहे यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्क परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे संतोष मधने थोडासा जज करतायत अतिशय वेगानं पुढे सरसावले होते चेडूवरती नजर नव्हती अशा सिच्युएशन मध्ये म्हटलं जातं की तुमची नजर ही चेंडूवरती असणं गरजेचं आहे सिक्स्टी वन रन्स ऑन द स्कोर कार्ड एकसष्ट धावा धावफलकावर आल्यात यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे हा क्लास आहे हा दर्जा आहे या खेळाडूचा आणि तो दर्जा दर्शवत असताना झेल किती महत्वाचा होता कारण झेल सुटला आणि त्यानंतर मात्र आल्या या सा साहत्वपूर्ण धावा पहा या ठिकाणी सिक्स्टी सेवन सदुसष्ट दाबा दाव फलकावरती येत आहेत साकीब हल्ला बोल केला जातोय पहिल्या चेंडूवर दोन दुसऱ्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर दोन आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती दोन येणार की सहा सहा येणार की चार की फलंदाज होणार बाद यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्क या खेळाडूचा क्लास दर्शवणारा हा फटका जातोय आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी षटकार या प्रकारचे फटके सांगून जात आहेत की या खेळाडूचा दर्जा कोणता आहे अगदी टाईमशिल्ड सारखी स्पर्धा खेळाडूंना गाजवली त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुंबई उपनगर या विभागातून आलेले खेळाडू होते आणि त्यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं त्यांना पारितोषिक पटकावलं होतं याही वेळेला झेल सुटलाय साकेबनं साकेबना प्रयत्न चांगला केला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र दोन धावा शेवटच्या चेड्डू वरती आल्या या दोन धाब्यांच्या बरोबरीनं एकूण धावा धाव आल्या पंचाहत्तर आणि विजयासाठी लक्ष टार्गेट सेट केलं गेलं चार षटकांमध्ये शहात्तर धावांचं आमच्या मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय गोपाशेठ भगत साहेब त्याचबरोबर या, या। स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला लाभली आहे सज्जयजी सरगार साहेब कळंबोली युवा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सिद्धार्थ भाऊ जाधव अर्थातच मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना देखील विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे कारण यानंतर अंतिम पारितोषिक वितरण सोहळा आहे आणि आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे खेळाडूंच्या पाठीशी सातत्यानं या व्यक्तिमत्वांना आपण नेहमीच पाहतो खेळाडूंमधील जे कलागुण आहेत त्या कुला कलागुणांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांचे कलागुण हे दर्शवण्यासाठी मग ती टेनिस बॉलची स्पर्धा असो अगदी कळंबोली प्रीमियर लीगचा हंगाम देखील आपण या मैदानावरती पाहतो न भूतो ना भविष्यती अशी ती स्पर्धा आपण पाहतो ज्यामध्ये लाख रुपयाच्या टू व्हीलर बाईकपासून ते अगदी लाख रुपयांच्या रकमेची पारितोषिक असणारी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जणू कळंबोली क्रिकेटमधील तो एक विश्वचषकाचा सोहळा असतो की काय अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळतं प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये अगदी साधारणतः ऑक्टो नोव्हेंबरपासून हा नोव्हेंबरपासून चढाओढ आपल्याला पाहायला मिळते तारखा मिळणं कठीण होऊन बसतं आयोजकांना आणि प्रत्येकाची एक इच्छा असते की या मैदानावरती स्पर्धा व्हावी प स्पर्धा ठेवावी आणि आपली स्पर्धा सर्वोत्कृष्ट व्हावी यासाठीची चढाओढ मात्र आपल्याला सलग बारा ते चौदा आठवडे म्हणजे तीन ते चार महिने क्रिकेटचा हंगाम सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो आणि गेल्या काही वर्षांपासून भव्य वृक्षारोपण आणि त्याचबरोबर पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजे समाजाला एक संदेश देणारी स्पर्धा देखील आपण पाहतो आणि यातूनच नवनवीन युवा खेळाडू घडविले जातात घडतात आणि ते खेळाडू मात्र नावलौकिक मिळवतात आज या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर साहिल या नावाचा आपल्याला उल्लेख नक्कीच करता येईल अक्षय सरोदे ही, सरो दे। ही देखील कळंबोली प्रीमियर लीग मधून मिळालेली आपल्याला देणगी आहे की जो खेळाडू आज व्यावसायिक स्तराचा क्रिकेट देखील खेळतो आणि इथे संतोषमधने गेली अनेक वर्षे या खेळाडूनं आपल्या खेळानं प्रभावित केलं आहे अगदी तोच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून येतोय सहा दाबांसाठीचा षटकार तर संतोषच्या बॅटमधून मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मच सिक्सर पुन्हा एकदा ऑन द नीज आलाय हा ट्रेडमार्क शॉट आहे संतोष मदनेच्या येतोय मधून येतोय बेगेट सादाचा षटकार मनीष मनीष तुमच्या बाजूला बॉल आहे तो इकडे जरा अंपायर कडे द्या मागच्या साईडला सचिनच्या बाजूला कारण कन्फ्युजन होऊ शकतं तर पंचांकडे द्या तो चेंडू बस थँक यू पाच चेंडूंचा खेळ संपला आहे पंधरा धावा धावफलकावरती फलकावरती आल्या आहेत संतोषमधने एक चालतं फिरतं कॅल्क्युलेटर आहे एक चालतं फिरता कॉम्प्युटर आहे त्यांच्या माइंडमध्ये नेहमी कॅल्क्युलेशन सुरू असतात मागच्या सामन्यामध्ये तीन तेराचं समीकरण होतं आणि हा खेळाडू चार तेराचं चा समीकरण होतं आणि हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला होता आणि तिथून मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येणं आणि दोन चेंडू मध्ये अकरा धावा धावफलकावरती उभारणं उभारणार बारा धावा ही तितकी सोपी गोष्ट नाहीये येणारे अठरा चेंडू शिल्लक आहेत अजूनही एकसष्ट धावांची गरज शेवटचा चेंडू निर्धाव फेकलाय कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय अजूनही येणारे अठरा चेंडू शिल्लक एकसष्ट धावांची गरज घेऊयात एक छोटासा नीचे ब्रेक मग संगीत मात्र आपण डी जेच्या माध्यमातून ऐकलं आणि तितकंच जबरदस्त क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अक्षय सरोदे या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केला आहे अगदी के, के पी एलचा पहिला सीझनचा खेळ आपल्याला आठवतो टू व्हीलर बाईकच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावरती हा खेळाडू अगदी शेवटपर्यंत होता परंतु त्यानंतर प्रतीक ठाकूरनं मजल मारली आणि पहिली वैली कळंबोली प्रीमियर लीगची टू व्हीलर बाईक त्यांना आपल्या नावावरती केली याच मैदानावरतून आणि तिथून मात्र जो ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला कळंबोलीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये टू व्हीलर बाईकची रचना केली गेली परंतु इथे अक्षय सरोदे थोडंसं अटॅकिंग क्रिकेट पहा ज्यावेळेला चेडू तुमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नसेल त्यावेळेला फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं तुमच्या साथी सहकार्याला जास्तीत जास्त संधी देणं कारण संतोष मदने ज्या फॉर्ममध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय ना ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लकी ठरली आहे संतोष मधनेसाठी यावेळेला समोरच्या दिशेनं चेडू खेळला आहे फ्लॅट बॅटेड येतोय सहा दाबांसाठीचा अक्षय सरोदेच्या बाटमधून षटकार या ठिकाणी अक्षय सरोदे दोन चेडू धीरधाव झाले असले तरी तिसऱ्या चेडवर षटकार मारण्याची धमक मजा आहे हे दाखवताना परंतु मनीष देखील कमी नाही आहे मनीषनं ना कम बॅक आहे अगदी पदार्पणातच पहिलं षटक मनीषचं अजूनही आहे अवघ्या तीन धावांचा ते षटक होतं आणि काय कमालीचा खेळ होता लेग बाईचा इशारा शरीराचा वेध घेऊन जाणारा चेडू परंतु एक जमेची बाजू म्हणजे संतोष मदने ऑन अ स्ट्राईक आहे फारसे संधी नाही आहे केवळ दोन चेडू शिल्लक आहेत परंतु विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं असेल तर हे दोन चेडू देखील पुरेसे आहेत वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा शेड होता शॉर्ट ऑम परंतु क्षेत्र क्षेत्रक्षक सूरज राम येतोय झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि महत्वाची शिकार सापडते जाळ्यामध्ये फलंदाज होतोय बाद संतोष मध्ये थँक्यू अप्रतिम संगीत डी जेच्या माध्यमातून आपण ऐकतोय सुमधुर संगीत त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेट मेगा फायनलची लढत आणि करिश्मा चषक दोन हजार चोवीसचा हा दैदिप्यमान सोळा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय एक अप्रतिम आयोजन जियावलक असतील तुषार भाऊ जाधव असतील आमचे मामूल असतील आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धा घडवण्यासाठी मात्र कमाईचा खेळ यांचा राहिला या स्पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा तो इट्स वाईट बॉल ओवर शोल्डर हाईट वन फॉर द ओव्हरचा इशारा देखील आला आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाही या स्कोर मूव्ज ऑन टू ट्वेंटी फोर धावा धावफलकावरती चोवीस विजयासाठी लक्ष अजूनही येणारे तेरा चेंडू आणि बावन्न धावांची गरज अक्षय सरोदेला या चेंडूवर षटकार लगावा लागेल कारण बावन्न धावांचं लक्ष जर तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र तेरा चेडू बावन्न धावा षटकार येणं गरजेचं आहे मस्ट निडेड सिक्सर परंतु इथे धीम्या गतीनं चेंडू फेकला आहे है। हँडलिंग द बॉलचं अपील या ठिकाणी केलं आहे शरीराचा वेद चेडूने घेतला आहे क्रिकेटचा नियम बरंच सा काही सांगून जातो परंतु हे लोकल लेवल क्रिकेट आहे हे रबर बॉलचं क्रिकेट आहे है। प हँडलिंग द बॉल हा एक प्रकार आहे की जिथे तुम्ही चेंडूला आपल्या हातामध्ये घेऊ शकत नाही स्पर्श करू शकत नाही आयदर तो चेंडू यष्ट्यांवर जाणारा असोत किंवा नसोत जर का तुम्ही डिस्ट्रॅक्टिंग द बॉल किंवा हँडलिंग द बॉल कराल तर या नियमातून देखील तुम्हाला आऊट दिला जाऊ शकतं परंतु इथे या स्पर्धा दोनही संघ मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला असे पेज प्रसंग निर्माण होतात आज जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला तुम्ही समाजासाठी एखादा कार्य करता त्यावेळेला तुमच्या कार्यामध्ये अडचण आणणारे व्यक्ती देखील असतात भगत साहेब देखील या गोष्टीला दुजारा देत आहेत आणि समाजासाठी तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करत राहा त्या प्रामाणिकपणाची पावती पोचपावती मात्र तुम्हाला मिळतच असते आणि अगदी पहिली वहिली महानगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आली आणि त्या पहिल्या वेल्या महानगरपालिकेवरती प्रचंड बहुमतानं एका व्यक्तिमत्वाला निवडून देण्याचं काम जनतेनं केलं हे केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यामुळे झालं त्यांच्या प्रामाणिकपणामुळे झालं कारण संबंध आयुष्य समाजसेवेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वानं केवळ समाजाचा मी म्हणेन की समाज सेवेचा ज्यांना वसा आणि वारसा घेतला त्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती मिळणं गरजेचं होतं असे अनेक व्यक्तिमत्व आहेत अगदी रवींद्र भगत साहेबांचा देखील आपण उल्लेख करूया परिणामी बहुतांशी वेळेला त्यांनी अमरण उपोषणाचा देखील मार्ग अवलंबला म्हणजे हे जे असे काही व्यक्तिमत्व आहेत ना हे जोपर्यंत कळंबोली विभागामध्ये आहेत त्या तोपर्यंत कळंबोली विभागाचा विभागाचा स सर्वांगीण विकास होणार या मात्र शंका नाही आहे आणि असे व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि खास करून तरुणांना प्रेरित करणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि आज तरुणाईच्या माध्यमातून कारण जर का तुम्ही तरुणांना आकर्षित करू शकलात ना तर पुढे येणारी जी पिढी आहे ती पिढी मात्र एक सुजान पिढी असणार आहे एक समाजसेवेच्या माध्यमातून घडणारी पिढी असणार आहे आणि भाऊंचं आपण उदाहरण देऊया जीवाऊ लहकचं आपण उदाहरण देऊया आमच्या आमच्यासमेत संजयजी सरगर देखील जोडले गेले त्यांचं देखील आपण उदाहरण देऊया हे युवक आहे हे युवा चेहरे आहेत आणि त्यांना मात्र जे मार्गदर्शन भगतसाहेबांच्या माध्यमातून लाभतं आहे खऱ्या अर्थानं ते सर्वाधिक मुलाचं आणि महत्त्वाचं आहे आणि असं म्हणतात ना की एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये तुम्ही राहाल सानिध्यामध्ये तुम्ही राहाल तुमचा जो पुढील जो स प्रवास आहे प्रगतीचा जो मार्ग आहे तो तितकाच सोपा होत असतो आणि ह्या तरुण वर्गाला नेहमी वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन अमूल्य लाभतं आणि विविध आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात कोणत्याही प्रकारचं आयोजन नियोजन असो नक्कीच नक्कीच या ठिकाणी तुषार भाऊ जाधव नक्कीच नक्कीच या ठिकाणी आणि होऊ शकतं का नाही जर तुम्ही निस्सिम आणि प्रामाणिकपणे जर तुमचं कार्य कराल तर त्या कार्याची पोचपावती ही नक्कीच मिळत असेल आणि जनता आहे जनता मायबाप आहे ज्यांचा विश्वास जिंकणं सर्वाधिक महत्वाचं असतं आणि आज कळंबोली विभागामध्ये कारण कळंबोलीला एक जी वेगळी ओळख निर्माण झाली या पनवेल महानगरपालिकेमध्ये ती खऱ्या अर्थाने या सर्व लोकांच्या अथक परिश्रमानं आहे मग त्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात कोणत्या बॅनरखाली आहात हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही निस्वार्थपणे कार्य करता हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे या मैदानाचा ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला त्या त्यावेळेला भगत साहेबांचा देखील तितकाच सपोर्ट आपल्याला राहिला प्रत्येक पक्षातील मान्यवरांचा सपोर्ट राहिला परंतु हे मैदान खेळासाठी राखीव राहावं म्हणून नेहमी प्रयत्नशील आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित या मैदानावरती आपल्याला एक सुसज्ज सोयीसुविधांनी युक्त असं एक ब मैदान सर्व खेळांसाठी हे मैदान आपल्याला या ठिकाणी मिळेल अशी आशा आपण मात्र नक्कीच बा बाळगूया कारण जो एक आराखडा आखला गेला आहे जी माहिती आमच्यापर्यंत आली आहे की त्या आराखड्यामध्ये एक सुलभ आणि सुसज्ज मैदान या मैदानावरती हे मैदान त्यासाठी राखीव खेळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे यावेळेला मोठा फडका खेळण्याचा मानस होता एकूणच धावसंख्येचा विचार केला तर थर्टी वन रन्स ऑन द स्कोर कार्ड एकतीस धावा धाव फलकावर आहेत तर या दरम्यान एकूण धावा धाव फलकावरती तीन गडीबाद बत्तीस स्वर्गीय रंजित कटेपाटील किंग्स अनिकेत जी ऐनकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संघ आहे आणि फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित नाही आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण दही अंडी पथक देखील शिवपेडा गो दही अंडी पथक कळंबोलीच्या माध्यमातून देखील त्यांनी जमा केलेला पाहणार आहोत तर फलंदाज बाद झाला आहे प्रभात अंबोरे थोडासा नाखुश आहे नाराज आहे स्वतःवरती थोडासा अभिमडेन रोष दाखवताना पाहायला मिळते कारण विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मात्र गमावली धन्यवाद डी जे अप्रतिम संगीत आज मैत्री दिन आहे आणि मैत्री दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये देखील दिल्या आणि आज या मेगा फायनलच्या निमित्तानं संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील देऊयात मैत्रीचं एक नातं असं नातं असतं की जिथे रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं हे नातं मानलं जातं जिथे तुम्ही मोकळेपणानं स्वतःला व्यक्त करू शकता हे नातं मैत्रीचं नातं असतं परंतु इथे मात्र लोअर टॉसचे दुकानवट केलं आहे षटकारासाठी सहा धावा येत आहेत फलंदाजाच्या बॅटमधून षटकार चिडवाडी काऊन दिलाय क्षेत्रक्षक सूरज राम कंप्लीट करतोय या स्पर्धेतील या सामन्यातील दुसरा जेल आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय रॉयल संघाला विजयासाठी लक्ष आहे जवळपास शहात्तर धावांचं टार्गेट आहे आणि अडतीस धावा धाव फलकावरती आहेत एकूणच चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता पण विराज नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात तर शेवटचा एक चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि केवळ औपचारिकता कारण सदतीस धावांची गरज विजय या ठिकाणी विराज विराजसाठीचा हा चेंडू होता यकलेचा चेंडू शरीराचा वेध घेतोय कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि बरोबर स्वर्गीय रंजित घंटे पाडील डीजे किंग्स इलेव्हन संघानं मात्र जिंकली आहे या स्पर्धेचा प्रथम क्रमांक